हॉकीचे जादूगार म्हणून विख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा 1928, 1932 आणि 1936 या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात समावेश होता. हॉकी खेळातील ध्यानचंद यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाप्रती या खेळाडूंनी दिलेल्या योगदानाबद्दल देशाला अभिमान वाटतो. मेजर ध्यानचंद यांना जयंतीदिनी अभिवादन असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ध्यानचंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानिमित्त त्यांनी देशातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारताला क्रीडा ऊर्जा केंद्र बनवण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार करूया असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.